आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जय किसान नागरी सहकारी पतसंस्थेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 30 सप्टेंबर रोजी शिवगिरी मंगल कार्यालय इथे संपन्न झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वागल यांनी यावेळी सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी जय किसान पतसंस्थेचे संस्थापक संचालक संजय वानखेले, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वागल तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विकास जाधव, संचालक अवधूत शेटे, अजित बेंडे, भानुदास माशेरे, सचिन डोबळे, वर्षा वानखेले, मेघा घुले, सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वानखेले, ॲडव्होकेट नवनाथ निगोट, ॲडव्होकेट विशाल शेटे, ॲडव्होकेट प्रमोद काळे आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीनं किसान गौरव पुरस्कार सचिन एकनाथ थोरात यांना देण्यात आलाय, तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या सौ मृणाल गांजाळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन संचालक नितीन थोरात यांनी केले, अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन शेवाळे यांनी केले, तर यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ भोर यांनी दिल्या आहेत. सभासद प्रशिक्षण ढोरे साहेब, सभासद मनोगत राजेंद्र शेवाळे, चर्चेत सहभाग निलेश कोकणे, ज्ञानेश्वर शेटे, रामदास वायकर, संतोष नाना गांजाळे, सुधीर चिखले आदी सभासदांनी घेतला आहे. यावेळी आभार संचालक दशरथ जाधव यांनी मानले आहेत. विनंती करायची आहे की संस्था सर्वसामान्य लोकांची आहे, सर्वसामान्यांसाठी चालवायची आहे. कृपया जे तुमच्या समोर बसलेले संचालक मंडळ आहे यांना कोणतेही कर्जदारांना थकबाकीच्या विषयी कोणतीही कारवाई करण्यास भाग पाडू नये. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण घेतलेलं कर्ज वेळेत परत फेड करावं. ज्या कर्जदारांचं 156 चालू आहे त्या कर्जदारांना मी विनंती करतो का आपण समोर या, पतसंस्थेत बसूया आणि त्या प्रकरणांचा आपण निकाली काढूया. तुम्हाला कुठं OTS मध्ये बसवता येते का? सरळ व्याज पद्धतीने आपल्याला ते व्याज करून आकारणी करून नाही तर तुमचं प्रकरण निकाली काढता येते का? आता मध्यंतरी बांगर साहेबांनी तो विषय मांडला, हे बांगर जे होते मध्ये तर त्यांच्या मुलांनी कर्ज घेतलेलं आहे आणि त्याला सर कर्जदार थोरात म्हणून आहे, पण यांची प्रॉपर्टी तारण होती आणि दुसरा एक कर्जदार आहे त्याची नेमकं पिकअप त्या गोष्टीसाठी तारण होती. संस्था 1 वर्ष वाट पाहिली, 2 वर्ष वाट पाहिली, पण तिसऱ्या वर्षी त्या गोष्टींवर, त्या प्रॉपर्टीवर, त्या तारणावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संस्थेचे जे पैसे आहेत किवी रूपाने हे सर्व सर्वसामान्यांचे आहे, सर्व सभासदांचे आहे आणि म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात. कोणत्याही संचालकाला मनापासून वाटत नाही की एखाद्या सभासदाला मिटिंग जाणवं, एखाद्याला अडचण जाणवं. संस्थेचा हेतू चांगला आहे, सर्वसामान्य लोकांना कर्ज मिळावं, त्यातून व्यवसाय घडावे, उद्योजक घडावे, हाच हेतू आमच्या पुढे आहे. चालू वर्षामध्ये आपण पुरस्कार देत आहोत दर सालप्रमाणे. जय किसान गौरव पुरस्कार आपण नेहमी उत्कृष्ट शेतकऱ्याला आणि तो सभासद असला पाहिजे या क्रायटेरियानुसार आपण तो पुरस्कार देत असतो. आपण मध्यंतरी जो विषय मांडला त्यावरही आम्ही कार्य करू, विचार करू. एकदम सर्वसामान्य शेतकरी नक्की त्याचं क्षेत्र आहे का 5 एकर 2 एकर 3 एकर आणि तो चांगलं उत्पादन घेतो का, तो किती श्रीमंत आहे की गरीब आहे याचा विचार न करता त्याची व्यवहार कशा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही नक्की तो पुरस्कार देत असतो. मृणालताई तुमचं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा, तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे, मला आनंद होते की एका शिक्षिकेला, एका शिक्षकाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळतोय, हे आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. आम्ही मंचरमध्ये पण संस्था चालवत असताना हे आमचं कर्तव्य आहे की तुमचा पुरस्कार अनेक जणांनी केला असेल पण आम्ही परत करावा हे आम्हाला सर्व संचालक मंडळाला वाटलं, म्हणून आम्ही तो पुरस्कार आपणास परत प्रदान केला. आजच्या वार्षिक सभेनिमित्त सर्व सभासदांना विनंती करायची आहे की रिझर्व्ह बँक असेल, सहकार खातं असेल यांच्या नियमानुसार पण संस्था चालवली जातात. सहकार खात्याने आपली नियम कडक केलेले आहेत, सर्व सभासदांनाच कर्ज दिली पाहिजे, त्यांचीच त्यांच्या ठेवी गोळा केल्या पाहिजे, त्यांच्या ठेवी घ्यायच्या, त्याच सभासदांना कर्ज वाटप करायचं, इतरांचे सभासद कर्ज आणि ठेवी स्वीकारायचे नाही, असे अनेक निर्बंध भविष्यात येत आहेत. खरं तर मंचमधल्या सर्व पतसंस्था पाहिल्या तर बँकिंगच्या स्वरूपात पुढे पुढे चाललेले आहे, त्यामध्ये QR कोड असेल, नेट बँकिंग असेल, RTGS असेल, अनेक सुविधा बँकांच्या ज्या सहकारी बँका देतात, कॉपरेटिव्ह बँका देतात, नॅशनलाइज बँका देतात, मल्टीनॅशनल बँका म्हणजे सारख्या व्यापारपेठेत आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक पतसंस्था मुंबईसारख्या ठिकाणच्या मंचमध्ये येऊन काम करत आहेत. पण यामध्ये कुठेही कॉम्पिटिशन नाही, ज्या त्या संस्थेचं ज्या त्याचा कारभार योग्य चाललेला आहे
त्यांचा ठेवी वर्ग वेगळा आहे, त्यांचा कर्जदार स्वरूपाचा वर्ग वेगळा आहे, त्यामुळे घालून जायचं कोणतंही कारण नाही। एनपीए मध्ये काही गोष्टी मला सांगाव्याशा राहिल्या, त्याच्यामध्ये एनपीए 150 कोटी 14.5 कोटी 300 म्हणजे 150 कोटी आपलं थकबाकीचं प्रमाण होतं, त्याच्यामध्ये मार्च नंतर आम्ही 60-70 लाख रुपये कव्हर केलेले आहे। म्हणजे एनपीए अनुषंगाने 21 कोटी 21% तो 13-14% आलेला आहे, यात काही शंका नाही। येणारे 21 तारखेला त्याच्यात बदल झालेलं असेल। आणखी 2-3 मोठी प्रकरणं आहेत, ती पण संपणार आहे, कारण त्याची 156 शेवटची प्रोसेस चालू आहे, तो विषय संपून जाईल। सभासदांना त्यामुळे विनंती करायची आहे का, तुम्ही ठेव स्वरूपाने जे संपत संस्थेमध्ये ठेवी ठेवा, कर्ज घ्यायला या, हक्काने कर्ज मागा, हक्काने कर्ज भरा, नियमित परतफेड करा। हे लोकांच्या ठेवी आहे, लोकांची संस्था आहे, आम्ही फक्त व्यवस्थापकीय म्हणून नाही का ही संस्था सांभाळत आहोत। यात कोणताही हेतू नाही, कोणता भत्ता नाही, 1 रुपयाचा चहा माझ्या सरकार संस्था चेअरमन जरी असला, मी सलग 2 वेळा तुम्हाला एका चेअरमन पद मिळालंय, पण 1 रुपयाचा चहा आम्ही पीत नाही। साधील खर्चात जाऊन तुम्ही चेक करू शकता, व्यवस्थापकीय खर्चामध्ये जाऊन चेक करू शकता। माझ्यामुळं माझे संचालक मंडळ देखील कोणत्याही गोष्टींना अजिबात निर्बंध अशा प्रकारचे आम्ही नाही का जे घातलेले आहेत ते उठवत नाही, किंवा आम्ही चुकीचं वागत नाही। आम्ही प्रामुख्याने त्या गोष्टींवर विचार विनिमय करतो, विचार करतो, नेहमी सभासदांचा विचार करतो का या संस्थेचे सभासद सर्वसामान्य आहेत। 200 रुपये 210 रुपये आपण सगळे शेअर सुरुवातीला शेअर गोळा केला होता, आणि आज आपण नाही का 5,000 रुपये शेअर घेऊन आपण सभासद घेतो, आणि खरंच 5,000 रुपये घेऊन सभासद घेणारे लोक आज आपले आमच्या काय एकूण सभासद 1,200 झालेला आहे। भविष्यात नक्कीच आपण ही मल्टीनॅशनल बँक किंवा शेड्यूल बँक होणार नाही पाहिजे भाऊ, पण आपण नक्कीच मंचर मधली ही 1 ते 3 नंबर मधली बँक आपण आता रूपात समोर आणणार आहोत। आपला नंबर 14-15 जरी असला तरी नक्कीच मी शब्द देतो, पुढील 4 वर्षानंतर रौप्य महोत्सव होत आहे, बँकेला संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहे, थोडासा मोठा घास घेत आहे। आज आपल्या ठेवी 21 कोटी आहे, आमचं 50 कोटी ठेवीचा मानस आहे। दरम्यानच्या काळामध्ये 4 वर्षापूर्वी नोटबंदी झाली नसती, जीएसटी लागू नसतं झाला, आर्थिक बंदी जर नसती तर नक्कीच आजच ती संस्था 50 कोटीच्या दरम्यान असती। बरेचसे व्यावसायिक पाहिले तर त्या दरम्यानच्या काळामध्ये थंडवले होते, त्यांचा व्यवसाय थंडवला होता। आम्ही सगळे व्यावसायिक आहोत, नक्कीच येणाऱ्या 4 वर्षामध्ये ही पतसंस्था 50 कोटीच्या ठेवीवर वाटचाल करत आहे, आणि ते आम्ही करणार आहोत, आणि मोठ्या प्रमाणात आपण रौप्य महोत्सव साजरा करणार आहोत। आपण सर्वांनी त्यावेळी उपस्थित राहायचे, त्याबद्दल आम्ही वाटचाल करत आहोत। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। सीता मोटर्स, आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4-व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील। तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध। सीता मोटर्स, आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्क 95-61-73-56-67। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।